शेतकऱ्यांना तातडीने रोहित्र मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांना तातडीने रोहित्र मिळालेच पाहिजे, कोण म्हणते देणार नाही शिवाय राहणार नाही, कोण म्हणते देणार नाही शिवाय राहणार नाही, स्वस्त बिल माफ पाहिजे, लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ पाहिजे, शेतकऱ्यांना तातडीने रोहित्र पाहिजे, शेतकऱ्यांना तातडीने रोहित्र पाहिजे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की लॉकडाऊन काळातील ग्राहकांचे वीज बिल माफ तात्काळ महावितरणने माफ केले पाहिजे, जे रोहित्र जे ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांचे महावितरणकडे जमा झालेले ते तात्काळ त्यांना मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्यांचे सुद्धा वीज बिल माफ झाले पाहिजे। या प्रमुख मागण्याला घेऊन आम्ही आज बुलढाण्याच्या महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। या ठिय्या आंदोलनाची सरकारने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि महावितरणचं कार्यालय पेटवल्याशिवाय राहणार नाही, असा गंभीर इशारा आम्ही सरकारला देत आहोत।